सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पाहूयात पुढील ठळक घडामोडी. अवघ्या देशात दीपपर्व साजरं होतंय. प्रत्येक राज्याची, शहराची, गावाची, छोट्याशा वाडीची ही दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी पाहायला मिळते. असंच काही आहे डोंबिवलीची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होते ती प्रसिद्ध फडके रोडवर. दिवाळी ही तरुणाईंची रोजच्या जगण्यातला ताणतणाव बाजूला ठेवून, सर्व चिंता दूर ठेवून, नवनवे कपडे घालून, तारुण्य सुलभ नखरे करत डोंबिवलीतले तरुण तरुणी नरक चतुर्थीच्या दिवशी फडके रोडवर एकत्र येतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. फडके रोडवर सुंदर रांगोळ्या घालून ढोलताशांच्या गजरात या तरुणाईचं स्वागत केलं जातं. गणेश मंदिर संस्थानाने या तरुणाईला आपल्या उपक्रमात सामावून घेत खास या पहाटेच्या युवा शक्ती युवा भक्ती दिन असं नामकरणही कित्येक वर्षापूर्वीच केलं आहे. इथे शाळेतले कॉलेजमधले मित्र एकत्र येतात. शाळा संपल्यानंतर एकमेकांपासून दूर गेलेले मित्रमैत्रिणी इथेच परत भेटतात. गप्पा, त्यांच्या साथीला मधुर फळांचे रस, बदलत्या युगानुसार पिझ्झा असे अल्प उपहारही अशा मस्त वातावरणात डोंबिवलीकर फडके रोडवर दिवाळी साजरी करतात. अडवून हत्याराने वार केले. त्यात आसिफ शेख याचा मृत्यू झाला तर मनी नायर गंभीर जखमी झाला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी आरोपी रोहित म्हात्रे याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. मात्र रोहित सोबत आणखीन दोघे जण कोण होते याचा कोठेही उल्लेख केलेला नाही. यामुळे या प्रकरणाबाबत नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. मी गावात गेलो खाली, बघा शिंगाचा खाली पडला होता, सगळ्या शरीरातला रक्त होतं त्याच्यावर. तो वरना पोरगा मारतो त्याला, तर मी त्याला अडवला. त्याच्यावर काय हत्यार होतं काय बघा, हत्यार होतं पण त्याने नेत्राला केलं, हात टाकला, माझ्या हाताला लागला पोटा. कोपरगाव तालुक्यात साखर कामगार सभेचे नवनिर्वाचित सदस्यांच्या विविध मागणीसाठी कंपनी विरोधात कामगारांनी आम्र उपोषण पुकारले. साखर कामगार सभेचे नवनिर्वाचित सदस्यांनी सत्याच्या नेतृत्वाखाली आम्र उपोषण पुकारले. कंपनीकडे मागण्यांसाठी वारंवार चर्चा करूनही कंपनीने कोणताही निर्णय न दिल्याने नाईलाजाने सदस्यांनी आम्र उपोषण केले. 21% बोनस मिळवणे, स्वानुग्रह बक्षीस मिळवण्याबाबत, वेतनवाढीबाबत 800 रुपये त्वरित लागू करणे, 10 वर्षापासून प्रलंबित असलेले ग्रेडेशन त्वरित जुन्या पद्धतीने लागू करावे, हक्कांची रजा संदर्भात मनमानी त्वरित थांबवावी, अशा अनेक मागण्यांसाठी सदस्यांकडून आम्र उपोषण पुकारण्यात आले. निर्वाचित सत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजपासून आम्र उपोषण बसत आहोत. आमच्या कंपनीकडे विविध मागण्या आहेत, तर त्या संदर्भात आम्ही कंपनीशी वारंवार चर्चा करायला वेळ मागितली, कंपनीशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. कंपनीने कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही, त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला आजपासून आमरण उपोषणाला बसावं लागत आहे. आमच्या मागण्या 21% बोनस आहे. अजून जे क्रोटो प्लॅन्टची आग लागली होती, तर त्यात कामगारांनी जीवाची पर्वा न करता ती आग विझवली. त्याच्या बाबतीत आम्ही कंपनीला म्हटलं होतं कंपनीने बक्षीस द्यावं, तर बक्षिसाची मागणी आहे आणि रजेची मागणी आहे. आणि जी वेतनवाढ झाली आहे त्याच्यात कामगारांची फसवणूक झाली आहे. त्याच्यात कामगारांना 830 रुपये कमी देण्यात आलेले आहे, तर ते गेले 4 वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित असून त्याविषयी आम्ही वेळोवेळी मॅनेजमेंटशी चर्चा केली पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. ठाणे डोंबिवली येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहराच्या प्रमुख भागात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरातील मुख्य चौकात तरुणांची गर्दी जमली. ठाण्यातील राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा, मासुंदा तलाव, उपवन, कल्याण येथील खडकपाडा तर डोंबिवलीतील फडके रोड या ठिकाणी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी झाली. तर अनेक ठिकाणी कलाकार देखील नागरिकांमध्ये सहभागी झाले. ठाणे शहरातील प्रमुख भागात दिवाळी पहाटनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर तरुणांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आले. सिंधुदुर्गात भल्या पहाटे दिवाळीची धूम पाहायला मिळते. नरक चतुर्थी सणानिमित्त पारंपरिक नरकासूर दहनाची स्पर्धा रंगली जाते.
तसेच मालवणी समुद्र किनारी व सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर दरवर्षी नरकासुराचे दहन केले जाते. मालवण येथे नरकासुराची प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. अनेक हौशी मंडळांनी नरकासुराच्या 25 प्रतिमा बनवून त्यांची भर बाजारातून वाजत गाजत धिंड काढली. नरकासूर दहन पाहण्यासाठी मालवण समुद्र किनाऱ्यावर सकाळी अलोट गर्दी लोटली. सीमेवर जवान तैनात आहेत म्हणून देश दीपोत्सव उत्साहात साजरी करू शकतो, मात्र सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनीही दिवाळी निमित्त आनंद उत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात सण उत्साहात साजरा करण्यात येतो, अशा या सणाचा उत्साह देशाच्या सीमेवरही पाहायला मिळाला. जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये तैनात BSF जवानांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. आंतरराष्ट्रीय सीमेवर दिवे लावून सैनिकांनी दीपोत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळालं. प्रत्येक युनिटमध्ये छोट्याशा मंदिरात मंदिर परेड करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. एरवी खऱ्याखुऱ्या दारुगोळ्या हाताळणाऱ्या व शत्रूवर दारुगोळ्याचा मारा करणाऱ्या जवानांनी शोभेचे फटाकेही फोडले. दिवाळीनिमित्त मिठाई वाटून जवानांनी आनंद व्यक्त केला. आधार न्यूजमध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. स्वागत, पाहूया पुढील ठळक घडामोडी. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठा फुललेल्या दिसून येत आहेत. मराठवाड्यात महागाई वाढली तरी दुसरीकडे दुष्काळाची परिस्थिती असूनही ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह मात्र कमी झालेला दिसून येत नाहीये. दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक राज्यात बाजारपेठा फुललेल्या दिसून आल्या. कपड्यांवर 12% GST असल्याने काही प्रमाणात रेडीमेड कपडे महाग झाले आहेत, तरीही ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद येथे देखील दिसून आला. दुष्काळ असूनही ग्राहकांमध्ये मात्र खरेदीची उत्सुकता कमी झालेली नाही. तसेच खरेदी दरम्यान पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूक व्यवस्था करणाऱ्या पोलिसांवर मात्र ताण येताना दिसून आला. दुष्काळाचा सावट असल्यामुळं लहान मुलांना कपडे व किराणा याच्यावरच भर चालू आहे. तरी दुष्काळ जर नसता, पाऊस वगैरे जर व्यवस्थित झालेला असता, तर सगळं काही दिवाळी व्यवस्थित झालेली असती. तर मी कपडे खरेदीसाठी पैठणून त्यावरमधला आलेलो आहे. थोडेफार लहान मुलांचे कपडे खरेदी केले व मी आता परत जात आहे. खरं जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये दुष्काळाचं सावट आहे. औरंगाबादमधले जी MID शहराच्या भाग असल्यामुळे इथे कर्मचाऱ्याची दिवाळी आहे, पण शेतकऱ्याची खरोखर जर ही दिवाळी नाहीच आहे असं मला वाटतं. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीतून राज्यात सुमारे 400 कोटीहून अधिक उलाढाल झालेली आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 32,800 रुपयांवर गेल्यानंतरही ग्राहकांनी खरेदीला पसंती दर्शवली आहे. राज्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीला चांगलीच पसंती दर्शवली असून मुंबईत झवेरी बाजारसह इतर सराफ पेढ्यांवरही दिसला. कोसळणारा शेअर बाजार व लग्नसराईच्या मुहूर्ताची जोड मिळाल्याने सोने खरेदीत तेजी दिसली आहे. ग्राहकांची पसंती डायमंड ज्वेलरीलाही अधिक दिसत असून यावर्षी मागणीत सुमारे 25% वाढ झाली आहे. चंद्रपूर येथील दारूची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले असून उपचारादरम्यान पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे रात्री 4 PM मौशी चोरगावजवळ पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वाहनाने उडवले असून अपघातानंतर ब्रह्मपुरी येथील एका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेले असता तेथेच त्यांचा मृत्यू झाला. वाहनांमध्ये अवैध दारू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून सध्या पोलिसांकडून त्या वाहनाचा तपास सुरू आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कामगार रुग्णालयाच्या तळमजल्यावरील स्टोरेज रूमला अचानक आग लागली असून महापालिकेचे अग्निशामक दल त्वरित घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. ठाणे येथील कामगार रुग्णालयाच्या स्टोरेज रूममध्ये अचानक आग लागल्याने भांडारगृहातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कामगार रुग्णालयाच्या आजूबाजूचा परिसरात नेहमी शुकशुकाट असल्याने या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नशा करणाऱ्यांचा वावर असतो, यामुळेच अशा घटना वारंवार होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. भिवंडी पोलिसांनी खारबाप गावातून 2 shooters ताब्यात घेतले असून यांच्याकडून 2 देशी बनावटी पिस्तूल व 11 जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना समोर आली आहे. भिवंडी पोलिसांनी 2 shooters ताब्यात घेतले असून सतीश दुबलकर व ऋषिकेश काठे हे दोघेही खारबाप येथे राहतात. सध्या पोलीस सदर प्रकाराचा तपास करत आहेत.
तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.